आप देख रहे हैं क्राइम इंडिया न्यूज, खबर के अंदर का सच। हम आप पर हुए जुल्म का करेंगे खुलासा। आपकी खबर आप तक पहुंचाने के लिए आप जो शेयर और लाइक करते हैं उसके लिए हम आपके आभारी हैं। देखते रहिए बीएस क्राइम इंडिया न्यूज। नमस्कार नमस्कार, बीएस क्राइम इंडिया न्यूज की ओर से मैं नेहा मिश्रा शमशेर खान की खास खबर पर एक नजर। भंडारा के रोना गांव में अवैध रेती वाहतूक ट्रक ने किसान को रौंदा। भंडारा जिला के ग्राम पंचायत रोना में चोरी की रेती से लदे ट्रक क्रमांक MH36F3774 ने साइकिल से खेत पे जा रहे किसान को बुरी तरह कुचल दिया, जिसमें किसान ने घटना स्थल पर ही दम तोड़ दिया। मृत किसान का नाम रूपचंद्र आगासे निवासी रोना बताया जा रहा है। घटना स्थल पर रोना गांव निवासियों ने मृतक के परिवार के लिए मुआवजे की तथा अवैध रेती माफियाओं के लिए कड़क कार्रवाई की मांग की है। घटना स्थल पर पहुंचे पुलिस कर्मियों द्वारा आगे की जाँच जारी है। भूमिका ही चाहे जो झालेला अपघात आहे, हा अपघात अवैधरित्या जे रेतीची वाहतूक जे काही अधिकारी आहेत यांच्या सौजन्याने होत आहे आणि त्यांच्याचमुळे हा एवढा मोठा प्रकार संपूर्ण या बेटाळाच नाही रोहनाच नाही तर संपूर्ण भंडारा जिल्ह्यामध्ये अवैध रेतीची वाहतूक सर्रास होत आहे आणि यांची पाठराखण जी होत आहे त्यामुळेच हे जे ट्रकवाले आहेत अवैध रेती वाहतूक करणारे आहेत हा त्यांचा पाप आहे आणि या चांगल्या घरचे गरीब शेतकरी त्याला बळी पडला आणि तो बळी पडल्यावर आज त्याच्या परिवारावर भूकमरीची पाळी आलेली आहे। त्याकरता आमच्या या पूर्ण शेतकरी आहेत या गाववासियांतर्फे शिवसेनेतर्फे एकच मागणी आहे, इथले जे थानेदार आहेत त्यांना बडतप करण्यात यावं, त्यांच्यावर कारवाई करावी। त्याचप्रमाणे अवैधरित्या जी रेतीची वाहतूक आहे इथले तहसीलदार यांना सुद्धा शासनाने त्वरित निलंबित करावे आणि या मृत झालेल्या व्यक्तीला शेतकऱ्याला योग्य तो मोबदला शासनाकडूनही मिळावा। ही मागणी पूर्ण झाली नाही तर शिवसेना रस्ता रोको आंदोलन करेल आणि इतर नाही तर संपूर्ण भंडारा जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने आज झालेला अपघात आहे आज रेती वाहतुकीचा त्याच्याकरता या प्रकरणावर वाचा पुण्यात संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेना आंदोलन करेल।